छान हे कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच वाढली आहे। भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वावर केलेल्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। भाजपवाले कधीपासून हिंदू झालेत हे पाहावं लागेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला। पाहूयात काय म्हणालेत संजय राऊत। छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना एक धडा 400 वर्षावरून जो घालून दिला तो असा आहे की महाराष्ट्र दुश्मनापुढे झुकणार नाही, वाकणार नाही, महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी। आणि दुश्मन जर अंगावर आला तर त्याची बोटं छाटली जाते। प्रतापगडावर तर अफजलखानाचा कोथळाच निघाला आणि 25 वर्ष लढूनसुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्येच मृत्यू पत्करावा लागला। हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला देशाला माहिती आहे आणि हाच धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांनी समजून घेतला पाहिजे। शिवसेना खास करून हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली। हा भगवा जो आज फडकतो आहे आणि या सगळ्यांना जे भगव्याचं प्रेम उफाळून आलं आहे अचानक, त्याचे प्रमुख जे प्रेरक होते ते आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की दिल्लीचं तख्त त्याचा वापर करून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना आम्ही झुकवू, गुडघे टेकायला लावू, तर त्यांनी परत एकदा आजचा अग्रलेख वाचावाच, वाचायलाच हवा आणि शिवचरित्र वाचावं लागेल। छान हे कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल।